नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठी विषयाचा नवीन पाठ अभ्यासायचा आहे. पाठ क्रमांक 12, प्रवास कचऱ्याचा. तर या पाठामध्ये कचऱ्याचा कशा प्रकारे उपयोग होतो हे आपल्याला पाहायचे आहे. कचऱ्यापासून आपण कोणकोणत्या वस्तू बनवू शकतो हे आज आपल्याला शिकायचे आहे. चला तर मग आपण या पाठाचा अर्थ समजावून घेऊयात. तिसरीच्या वर्गातल्या मुलांनी एक आठवडा दररोज राबून शाळेचे मैदान, शाळेची मागची बाजू सगळे वर्ग लख केले होते. तर तिसरीच्या वर्गातील म्हणजेच तुमच्याच वयाच्या वर्गातल्या मुलांनी एक आठवडा म्हणजे 7 दिवस दररोज राबून म्हणजेच काम करून तर स्वच्छ केलं होतं. तर काय काय? तर शाळेचे मैदान, शाळेची मागची बाजू आणि सगळे वर्ग लख करणे म्हणजे स्वच्छ केले होते. बाईंनी मुलांना कागदाचे तुकडे, पुठ्ठे, रद्दी पेपर, वाळलेले गवत एका डब्यात टाकायला सांगितले होते. फळांच्या साली, कोई, बिया दुसऱ्या डब्यात टाकायला सांगितल्या होत्या. असे का बरे? हा प्रश्न अनेक मुलांना पडला होता. तर मग त्यांच्या बाईंनी 2 कचऱ्याचे वेगवेगळे डबे केले होते. एका डब्यामध्ये काय टाकलं? तर कागदाचे तुकडे, पुठ्ठे, रद्दी पेपर आणि वाळलेले गवत टाकले होते आणि दुसऱ्या डब्यामध्ये फळांच्या साली, कोई आणि बिया टाकल्या होत्या. आणि मग असं का बरं? सगळ्या मुलांना प्रश्न पडला होता. फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय? कचराच ना तो. वेगवेगळं टाकून त्याचं काय करायचं? नीलानं बाईंना विचारले. बघा, मग नीलाला प्रश्न पडला की फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय? कचराच आहे तो. मग त्याला वेगवेगळं टाकून काय करायचं असं विचारलं. मला वाटलंच होतं की तुम्हाला हा प्रश्न पडणार, बाई म्हणाल्या. मग बाई म्हटल्या की मला वाटलंच होतं की तुम्हाला हा प्रश्न पडणार. कचरा वेगळा करण्याचं कारण आहे. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो, बाई म्हणाल्या. मग बाई म्हणाल्या, कचरा वेगवेगळा करण्याचं एक कारण आहे, कारण प्रत्येक कचऱ्याचा काय असतो? प्रवास वेगवेगळा असतो. प्रवास कचऱ्याचा? मुलांना आश्चर्य वाटलं. कचरा पण प्रवास करतो हे ऐकून मुलांना आश्चर्य वाटलं. आपल्या परिसरातला कचरा डब्यात भरून ठेवला तर पुढं त्याचं जे काही होतं तो त्याचा प्रवास. तर मग आपण जे आपापल्या परिसरातील कागद किंवा कचरा उचलून डब्यात टाकतो आणि मग त्यावर पुढं जे काही होतं तो त्या कचऱ्याचा प्रवास असतो. हे कागदाचे तुकडे, पुठ्ठे, वाळलेले गवत याच्यापासून काय होतं माहिती आहे का तुम्हाला? मग बाईंनी विचारलं की हे कागदाचे जे तुकडे आहेत, पुठ्ठे आहेत, वाळलेलं गवत आहे यांच्यापासून काय काय होतं ते तुम्हाला माहिती आहे का? त्यांचा पुन्हा लगदा बनून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, डब्या, खेळणी, पेन पेन्सिलिंची खोकी असं काय काय बनवता येतं, तसंच त्याचा पुन्हा कागदही बनवता येऊ शकतो, बाई म्हणाल्या. मग त्या जो कचरा आहे त्याचा पुन्हा लगदा म्हणजे तो भिजत घालून त्याचा गोळा बनवला जातो आणि त्यापासून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, डब्या, खेळणी, पेन पेन्सिलिंची खोकी असं वेगवेगळं बनवता येतं आणि परत त्याचा कागदही बनवता येऊ शकतो असं बाई म्हणाल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.